प्रशासनाने केलेली आहे. मला वाटतं यावेळचं नियोजन बघून मला खूप लोक रस्त्यामध्ये येतानाही भेटली आणि मग अशी मी म्हटल्याप्रमाणे त्यांनी समाधानही व्यक्त दुप्पट गर्दी झाले. कॉरिडॉरची गरज आहे का? कॉरिडॉर यावर्षी पंढरपूरची आषाढी यात्रेला गेल्या वर्षी जास्त वारकरी या ठिकाणी आले पांडुरंगाचं दर्शन घ्यायला. पण अतिशय शक्तीने सगळे दर्शन घेत आहे. पांडुरंगाचं नामस्मरणाने पंढरपूर पूर्ण दुमदुमतंय. सगळीकडे पांडुरंगमय वातावरण झालेलं आहे, विठ्ठलमय वातावरण झालं आहे आणि वारकरी भक्तीच्या ह्याच्यात राहून गेलेत. आणि राज्य सरकारने देखील अतिशय त्या ठिकाणी स्वच्छता असेल, पिण्याचं पाणी असेल, चंद्रभागेचं आपलं वाळवंट असेल, या सगळीकडे जे काही दोन्ही साईड आहेत चंद्रभागेच्या तिकडची स्वच्छता असेल, रस्त्यांची स्वच्छता असेल, हे सर्व ज्या काही सोयीसुविधा त्यांना पाहिजेत त्या यावर्षी दुप्पट केलेल्या आहेत. दुप्पट माणसं वाढवलेली आहेत आणि ज्या गेल्या वर्षी काही ठिकाणी चिखल होता आज पाहतो आपण तिकडे काँक्रीटचं हे झालेलं आहे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये याची काळजी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन घेत आहे. चांगलं नियोजन या ठिकाणी झालेलं आहे. आणखी मला वाटतं 2-3 दिवस आणखी आपले हे वारी चालेल, यामध्ये कुठेही काही आपल्या वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही याचा याचं काळजी घेईल. आपण वारकऱ्यांना 5,000 बसेस सोडल्या, टोल फ्री केलं, ते 20,000 रुपये दिंडीला आपण यावेळेस मानधन दिलं, वारकऱ्यांचा इन्शुरन्स काढला आहे आणि वारकरी महामंडळ देखील स्थापन केले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर यावेळेस सरकारच्या वतीने देखील काळजी वारकऱ्यांची घेतलेली आहे. वारकरी महामंडळाला विरोध होतोय, वारकरी महामंडळाला विरोध होतोय. आपण सुद्धा शेती करतो, गर्दी जास्त आणि जागा कमी पडते, कॉरिडॉरची गरज आहे का? यामध्ये जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासन जे आहे त्यांना गर्दी डिवाइड झाली पाहिजे म्हणून फक्त 65 एकर नाही तर इतर ठिकाणी देखील आपण त्याची व्यवस्था करायला सांगितली आहे. आणि भविष्यात देखील आणखी जे जे काही करायचं आहे ते आपलं शासन आणि जिल्हा प्रशासन नक्की करेल. शेतकरी आहेत सगळे, आलेल्या शेतकऱ्यांना आपल्याला माहीत आहे, मी देखील शेतकरी कुटुंबातला आहे, शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळे शेतकरी वारकरी कोण आहे? शेतकरीच आहे. आणि मग शेतकऱ्यांना देखील आपण तुम्हाला माहीत आहे आजच्या या बजेटमध्ये आपण काय काय केलेलं आहे, शेतकऱ्यांसाठी योजना केल्या त्याच्यातून जात नाही. शेतकऱ्यांसाठी, आपल्या लाडक्या बहिणीसाठी, लाडक्या भावांसाठी, सगळ्यांसाठी मोफत वीज देखील शेतकऱ्यांना 7.5 HP पर्यंत जे वापरतात पंपानी शेती करतात त्यांना आपण वीज बिल माफ केलेलं आहे. यापूर्वीच पीक विमा 1 रुपयात केला आहे. आपण 6,000 रुपये 12,000 रुपये वर्षाचे केंद्र आणि राज्यात ते केलेले आहे. आपण खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांसाठी देखील आपण योजना केलेल्या आहेत आणि नक्की मला वाटतं यावर्षी पंढरीची वारी बरेच लोक मला भेटले वारकरी आणि त्यांनी समाधान व्यक्त केलं. वारकरी नियोजनाबद्दल वारकरी महामंडळाला वर्षी देखील तुम्ही मुख्यमंत्री म्हणून विखेसोबत एकत्र अशी फुगडी खेळणार? अरे बा, हे सगळं पांडुरंगाच्या आणि जनता जनार्दनाच्या